नर्मदे हर लक्कड़कोट जंगल हळूहळू सुरू होते है। प्रत्येक जंगलामध्ये फिरण्याचा एक आनंद वेगळा असतो। शूलपाणी जंगल वेगळ्या प्रकारचं आहे, हे जंगल त्याहून वेगळं आहे। ह्या जंगलामध्ये डोंगर कमी आहेत। अजून 2 दिवस तरी असाच रोड असणार आहे जयंती माता मंदिरपर्यंत, पण त्यानंतर मजा आहे। अशा गाड्या तर फार कमी आहेत, पण प्रचंड मजा आहे इथं। लिटरली 15-20 मिनटानंतर एक गाडी दिसते, कंप्लीटली एकटा आहे। त्यासारखं सुख नसतं कुठलं। लक्कडकोट म्हणजेच सीतावन, सीतावन म्हणजे इथं सीतेनं आपला नंतरचा काळ घालवला। इथं लव आणि कुश मोठे झाले, वाल्मिकी ऋषींचा आश्रम इकडं होता। त्यानंतर जेव्हा पाठशालेमध्ये असताना कृष्ण उज्जैनला असताना तो ह्या ठिकाणी आलेला तो उल्लेख आहे, अशी पवित्र भूमी आहे। त्यानंतर आत्ता जिकडे चाललो आहे तो म्हणजे चवन ऋषींचा आश्रम। तो म्हणजे इथं चवन ऋषींनी तपस्या केली अनेक वर्ष। चवन ऋषी म्हणजेच ज्यांनी चवनप्रस्थ शोध लावला असे चवन ऋषी, असे अनेक तपस्वी माणसं ह्या भूमीत आहेत। अजून बऱ्याच गोष्टी आहेत पुढे लक्कडकोटमध्ये। अजून 4 दिवस तरी लक्कडकोट जंगल सुरू राहील, पण मजा येणार आहे। खरं आहे मागच्या वेळची मजा वेगळी होती, ह्यावेळची मजा वेगळी आहे। मागच्या वेळ बघितली असल्यामुळे ह्यावेळेला जास्त छान वाटतं बघायला। परत परत बघू अजून काय काय होते। तोपर्यंत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ह्यावर्षी परिक्रमेमध्ये अनेक अनुभव मिळाले, अनेक इच्छा पूर्ण झाल्या। पण मागच्या परिक्रमेत उरलेल्या अशा इच्छा म्हणजे एक म्हणजे शूलपाणी जंगल होतं, ते मला ॲक्च्युली आतून पूर्ण पार करायचं होतं, ते पूर्ण झालं। त्यानंतर दुसरी इच्छा म्हणजे मेन म्हणजे जी काही मेन मेन स्थानं होती वासुदेवानंद सरस्वतींची म्हणजेच टेंबे स्वामी महाराजांची, ती ह्यावेळेला सगळी बघायला मिळाली। ऑलमोस्ट सगळी तीर्थं बघितली, फक्त एक तीर्थ उरलं ते म्हणजे कुंभेश्वर। तर बघू ते केव्हा करेन, पुढच्या वर्षी परत भ्रमंतीस यावं म्हणतो तेव्हा करेन। ते बघू, कुंभेश्वर बघायचे, कबीरवड बघायचे, ब्रह्मांड घाटला जे मेन मंदिर आहे मैयामध्ये ते बघायचे, ओंकार मंदिराच्या बरोबर समोरचा तीर बघायचा आहे आणि तो परिक्रमा बघता येत नाही, असे अनेक स्थान आहेत ते पुढच्या वर्षी बघीन। पण ह्यावर्षी आनंद खूप आहे आणि एकटा असताना आनंद जास्त असतो। नर्मदे हर नर्मदे हर। मस्तपैकी जंगल सुरू झालं आहे, आता रोड संपला, जंगल सुरू। बरेच परिक्रमा असे नाही आहेत आता, संख्या कमी झाली, त्यामुळे बरं वाटतं। तर चवन ऋषींचा आश्रम पण येईल जवळच आहे, जवळच आहे जंगल, जबरदस्त आहे इथलं। काय दिसतं राव, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।